कोरोना काळामध्ये रुग्णांची नेआण करण्यासाठी वापरलेल्या चारचाकी वाहनांचं 2 महिन्यांचं गाडी भाडं प्रशासनानं थकवलंय. तब्बल 42 वाहनांचं गाडी भाडं 40 लाख रुपये थकवल्यानं संतप्त झालेल्या गाडी चालकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करून नगरपालिकेचे मुख्याधिकारी नितीन नार्वेकर यांना घेराव घातलाय. कोरोना काळामध्ये रुग्णांची नेआण करण्यासाठी तहसील कार्यालय आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी 42 चारचाकी गाड्या अधिग्रहित केल्या होत्या. सलग 2 महिने या गाड्या वापरूनही प्रशासनानं या गाडी चालकांचं गाडी भाडं अदा केलं नाही. त्यामुळं थकलेल्या गाडी मालकांनी आज अखेर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केलंय. या आंदोलनादरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये दाखल झालेल्या जालना पालिकेचे मुख्याधिकारी नितीन नार्वेकर यांनाही आंदोलकांनी घेराव घालत जाब विचारला आहे. ये हम सवेरे से यहाँ पे इसके वजह से बैठे हुए हैं. क्या हमने इनको पिछली बार इसे समझो अप्रैल महीने में 7 तारीख को पिछले साल 2020 में इनको गाड़े दिए थे हमने कोविड-19 के वास्ते. ये इन्होंने क्या बोले थे हमारे को आश्वासन ये दिए थे कि क्रूजर गाड़ी 2000 रुपये रोज से और टेम्पो ट्रावलर्स 3000 रुपये रोज से. फिर इसके बाद में इन्होंने अभी तक हमारा 1 साल हो गया पेमेंट भी नहीं दिए और बजट भी नहीं है बोलते. हमने इसके पहले भी इनको अर्ज भी दिए थे, कलेक्टर साहब को भी अर्ज दिए थे, तहसीलदार साहब को भी अर्ज दिए थे, आरोग्य मंत्री साहब को भी अर्ज दिए थे. ये सबका यही बोलने का मतलब है कि अभी बजट ही नहीं है, कोविड-19 को बजट नहीं है. बजट आने के बाद में हम तुम्हारा बिल पास करके देंगे. इन्होंने जितने भी डॉक्यूमेंट्स बोले हमने उतने पूरे डॉक्यूमेंट जमा करके यहाँ पे इनको सम्मित करे हुए हैं. मगर नगर पालिका सीओ को घेराव डाले वो बोले अभी हमारे उनको भी हमने 10 गाड़ियाँ दे दी पहले लॉकडाउन में. कोविड-19 के जो पॉजिटिव पेशेंट थे इनको लाने ले जाने के वास्ते हमारे गाड़ियाँ थे इनको. तो फिर वो बोले अभी हमने प्रस्ताव मांडे हुए कलेक्टर साहब को 4.5 लाख रुपये का 10 गाड़ियाँ दिए थे उनको. 10 कमीशन मांगते ये मांगते अब हम कहाँ से कमीशन देने वाले इनको. पेमेंट कितना बाकी है? पेमेंट अभी हमारा पूरा समझो पूरा टोटल 42 गाड़ी का मिला के समझो हमारा 35 लाख रुपये बिल है सब पूरा. हे आंदोलन गेले 1 वर्ष पूर्ण होत आहे. कोविड-19 साठी गाड्या दिल्या होत्या. त्या गाड्या 2000 रुपये पर डे क्रूझर ट्रॅव्हलर 3000 रुपये पर डे या हिशोबाने गाड्या दिल्या होत्या. तर आत्तापर्यंत त्यांनी काही आमच्या पेमेंटचं प्रश्न मार्गी लावला नाही. आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय, RTO कार्यालय, सिव्हिलकडे गेलो. आमचं पेमेंटचं बजेट आलं नाही सांगतात. मग आता बजेट आलं नाही मग बाकीचं बजेट निघतं मग आमच्यावर उपासमारीची वेळ का आली? आज आम्ही सकाळी 11 वाजेपासून इथे धरणे आंदोलन करत आहोत. आम्हाला जे कलेक्टर साहेबाचे आदेश येतील त्याच्यानंतर आम्ही पुढचे ॲक्शन काय घ्यायची ते आम्ही ठरवू. परंतु आपण आता आरोग्यमंत्र्याला आम्ही भेटून आलो. आरोग्यमंत्र्यांनी सुद्धा सांगितलं 2-3 दिवसात तुमचं पेमेंट मार्गी लावू. यांना सांगूनसुद्धा अधिकारी लोक टाळाटाळ करत आहेत. जर यांना कमिशन दिलं तर पेमेंट सगळ्याला भेटतं. मग यांचं म्हणणं काय? आमचं एकच म्हणणं आहे की आम्हाला पेमेंट पूर्ण पगार मिळण्याबाबत 1 वर्ष लोटून गेला, 1 रुपया मिळाला नाही. मग आता झालेला काळ असा आहे की आता परत कोरोना चालू झाला. आता या कोरोनामध्ये गाड्यासुद्धा उभे आहे आणि उपासमारीची आमच्यावर वेळ आलेली आहे. अन्यथा आम्हाला पेमेंट मार्गी नाही लावलं तर आम्ही येणाऱ्या काळात धरणे आंदोलनाचा इशारा देत आहे. आता तुम्ही मुख्याधिकारी यांच्या गाडीला घेराव घातला होता, त्यांनी काय आश्वासन दिलं? त्यांनी सांगितलं की मी तो म्हणजे पेमेंट टाकलेलं आहे, बजेट टाकलेलं आहे, प्रस्ताव मांडलेला आहे. परंतु मग मी उद्या तुम्हाला सांगतो म्हणे. सकाळी मला फोन करा, कलेक्टरकडे मागणी केलेली. पिराजी पांडुरंग शिंदे.